कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण विकास मंच आणि मोहनदास करमचंद गांधी मंचतर्फे आयोजित पहिली शिक्षण परिषद आज चित्रदुर्ग मठ इथं पार पडली नव्या शैक्षणिक धोरणामुळे सर्वसामान्य लोक शिक्षणापासून वंचित राहतील अशी भीती शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ इथं ही परिषद घेण्यात आली नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण हा या परिषदेचा विषय होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बी एम हिरडेकर होते यावेळी प्राचार्य डॉ जे बी माळी प्राध्यापक कॉम्रेड अमृत दिघे रविराज बिरजे पाटील प्राध्यापक टी के सरगर अभिषेक मिठारी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणावर आपले विचार मांडले अनेकांनी यातील त्रुटींचा उलघडा करत सर्वसामान्य लोक शिक्षणापासून वंचित राहतील अशी भीती व्यक्त केली डॉ हिरडेकर यांनी शिक्षण धोरणातून निसटलेल्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या प्राध्यापक दिघे यांनी कष्टकऱ्यांच्या हातून शिक्षण काढून घेण्याचा प्रयत्न या धोरणातून दिसून येत असल्याचं सांगितलं डॉ माळी यांनी सर्वसामान्यांच्या आवाक्यात शिक्षण रहावं यासाठी सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली यावेळी लोकांचे राष्ट्रीय शिक्षण धोरण असा मसुदा तयार करून सर्वसमावेशक आणि लोकांचे लोकांसाठी असणारे शिक्षण धोरण मांडण्याचा ठराव परिषदेत संमत करण्यात आला या परिषदेत बसव केंद्र मावळा संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड आदींचा समावेश होता यावेळी राजशेखर तंबाखे चंद्रशेखर बटकडली बाबूराव तारळी मावळाचे उमेश पोवार मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक डॉक्टर अनमोल कोठाडिया विक्रम भोसले संभाजी ब्रिगेडचे निलेश सुतार सुभाष पाटील सुरज पुरी यश आंबोळे कार्तिक पाटील यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते